एवरीवन, महा टीईटी 2021 प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर आहे, 2017 चा क्वेश्चन पेपर आहे, सब्जेक्ट आहे इंग्लिश। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा। फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव। लायन इथे क्लब लिहिलेला आहे, दॅट इज कब आहे, पण लायनच्या यंगला, यंग वन्सला कब म्हणत असते। CLUB प्रिंटिंग मिस्टेक आहे, पण ते कब आहे। ओके, लायन कब आणि फ्रॉग टॅडपूल, फोर्थ वन इज द राईट आन्सर। ओके, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर। अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग दिस रोल। सो आन्सर विच वन इज रॉंग, तर डी आहे रॉंग आन्सर, मीन्स दिस वन, दिस रोल। ओके, फर्स्ट वन इज द रॉंग आन्सर। या पार्टमध्ये काय आहे, एरर आहे। चूज द करेक्ट पॅसिव व्हॉइस फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स। करेक्ट पॅसिव व्हॉइस फॉर्म सांगायचा आहे, तर आपण पूर्ण वाचून घेऊया आधी। सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी, आय एम बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स, आय वॉज बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स। तर इथे बघा, सेकंड वन इज द राईट आन्सर, दॅट इज आय वॉज बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स, सेकंड वन इज द राईट आन्सर। चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। अपोजिट अँटोनिम म्हणजे काय होत असते, अपोजिट वर्ड होत असते। तर ॲडोरचं जे अपोजिट आहे ते काय आहे, डिस्डन, ॲडोर डिस्डन। चूज द प्रॉपर आर्टिकल ऑर एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड। प्रॉपर आर्टिकल, मी आर्टिकलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, खूप इझिली समजायला येणार आणि एक मार्क आर्टिकलवर नक्की येतोच, तर व्हिडिओ नक्की बघा। चूज द प्रॉपर आर्टिकल्स ऑफ ऑर एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड। वी हॅव डॅश आर अँड डॅश। आता बघा, इथे फिफ्थ आन्सर, फिफ्थसाठी आन्सर काय आहे, सेकंड इज द आन्सर। आता तुम्ही म्हणाल की आवर आहे, HOUR आहे, ठीक आहे, पण याचं जे प्रोनाउन्सिएशन होते ते कशाने होते, ओ नी होते। वी हॅव आर अँड हाफ ऑफ प्ले। आता दोन्ही इथे बघा, H स्टार्टिंग आहे, तर H काय आहे, कॉन्सोनंट आहे, पण स्टील आपण पहिल्या याच्यात काय यूज करत आहोत, अँ यूज करत आहोत, आणि सेकंड याच्यात अ यूज करत आहोत। त्याचं कारण काय, हाफला, हाफ जेव्हा प्रोनाउन्स करतो तेव्हा त्याचं साऊंड जे आहे ते कॉन्सोनंटनी होते, आणि अवरचं जे साऊंड आहे ते वोवेल्सनी होते, त्याच्यामुळे अन आर अँड अ हाफ ऑफ अर प्ले। नेक्स्ट वन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम द गिवन डायरेक्ट स्पीच। उषा सेट व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज। आता बघा, तर उषा एक्सक्लेम्ड विथ वांडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग। उषा एक्सक्लेम्ड विथ अँगर दॅट इट वॉज व्हेरी, वॉज अ बिल्डिंग टॉल। उषा टोल्ड दॅट व्हॉट वॉज अ टॉल बिल्डिंग इट। उषा आस्ड इफ इट वॉज अ टॉल बिल्डिंग। तर आन्सर काय आहे, ओनली वन इज द राईट आन्सर, ओनली वन मीन्स फर्स्ट वन इज द राईट आन्सर। कारण आपल्याला लक्षातच येते की उषा एक्सक्लेम्ड विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग, हे राईट आन्सर आहे। आता जेव्हा आपण हे तीन वाचत असतो तेव्हाच काय आपल्याला इट डाऊटफुल वाटत असते, आणि हे ग्रॅमॅटिकली बरोबर पण नाही वाटत, म्हणून काय आहे की उषा एक्सक्लेम्ड विथ वांडा दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग, दॅट इज द राईट आन्सर। चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट। ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स आर नोन ॲज इन्सेक्टिवोरस। जे ॲनिमल्स काय खातून, खाऊन जगतात, फक्त इन्सेक्ट्स खाऊन जगतात, त्याला काय म्हटलं जाते, इन्सेक्टिवोरस म्हणत असते। सेलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ अ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड। तर बघा, आता TNDARE ई 1 2 3 4 5 6 असा नंबर दिलेला आहे, आणि कुठलं राईट वर्ड, आता बघा 5 काय आहे, थर्ड वन इज द राईट आन्सर। आता बघा, 5 काय आहे, आर आहे, 4 काय आहे, सॉरी ए आहे, आर, 3 काय आहे, डी,
आणि सिक्स काय आहे ई, टू काय आहे एन आणि मग टी अर्डंट, अर्डंट मीनिंगफुल वर्ड बनू शकतो. नेक्स्ट आहे रिअरेंज द जंबल्ड पार्ट्स ऑफ विच आर लेबल्ड पी क्यू आर एस टू. PQRS to product the correct sequence for the given sentence. Reading books. आता बघा जंबल, rearrange the jumbled parts. Jumbled parts ला काय करायचं आहे, rearrange करायचं आहे. तर याचा answer काय आहे ना, second is the answer, that is PSRQ. Reading books is a habit which must be cultivated by everybody because it not only increases the knowledge but also enlarges the mind. Kya hai PSRQ is the right answer. Find out the odd term from the following options: a crowd of people, a flight of birds, a colony of ants, a flock of bees. Yamadi sagdas right hai, odd term ek pan nahi hai ani aisa answer आयोगाने दिलेला नाही आहे. फिर इन दी ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव. इट इज अ डॅश न्यू, इट इज अ न्यूज डॅश सक्सेस, इट इज अ न्यूज. फिर इन दी ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव. इट इज अ न्यूज डॅश सक्सेस. तर आन्सर काय आहे, इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. ऑफ इज द राईट आन्सर. Fill in the blanks with the best alternative. Bulls, below, mice. Mice is for squeak. Bulls, below, mice, squeak. आणि हे काय आहे, साऊंड्स आहे. हे बुल्सचं जे साऊंड आहे ते काय, बिलो आहे आणि माईसचं काय आहे, स्क्वीक आहे. नेक्स्ट इज सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वॉट अ ब्युटिफुल हाऊस, वॉट अ, वॉट एक्सक्लामेटरी मार्क, अ ब्युटिफुल हाऊस, वॉट अ ब्युटिफुल हाऊस. आता बघा इथे काय एक्सक्लमेशन मार्क दिलेलं आहे, वॉट अ ब्युटिफुल हाऊस. आता जेव्हा आपण एखादी सडन फीलिंग किंवा सडन इमोशन एक्सप्रेस करतो तेव्हा आपण एक्सक्लमेटरी मार्क यूज करत असतो. तर इथला फर्स्ट ऑप्शन काय आहे, राईट ऑप्शन आहे. कारण इथे काय दाखवलेलं आहे की आपण कुठल्या तरी गोष्टीला वाव सडन फीलिंग एक्सप्रेस करतो की काय करतो, किती सुंदर घर ते आहे म्हणून. चूज द करेक्ट वर्ड टू मेक दी सेंटेन्स मीनिंगफुल. माय फादर इज डॅश टू दी पुअर पीपल, माय फादर इज काइंड टू दी पुअर पीपल. पिक आउट दी मोस्ट अप्रोप्रिएट पेयर टू फिल इन दी ब्लँक्स इन दी सेम ऑर्डर टू मेक दी सेंटेन्स मीनिंगफुली कम्प्लीट. पीपल वेर डॅश ऑफ दी टू ब्रदर्स बिकॉज देअर बिहेवियर सीम्स डॅश. तर आन्सर काय आहे, पीपल वेर सस्पिशियस of the two brothers because their behavior seemed unusual. Find odd sentence out. Bring a glass of water for me, ask your question, the goat eats grass, be ready now. तर इथे काय आहे, थर्ड आन्सर इज द राईट आन्सर, दॅट इज गो, द गोट ईट्स ग्रास. नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव. Don't dash time. It is very precious. Don't waste time. आता बघा इथे waste म्हणजे वाया घालवणे म्हणू शकतो. चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम दी ई फॉलोइंग. मिसमॅच्ड पेअर कुठला आहे, आता इथं सिंग्युलर दिलेलं आहे त्याचं प्ल्युरल देऊन आहे, सिंग्युलर आणि प्ल्युरल दिलेलं आहे, त्याच्यात मिसमॅच झालेलं कुठलं आहे. तर आपल्याला काय सांगायचं आहे, मिसमॅच झालेला हा पेअर कुठला आहे ते सांगायचं आहे. तर थर्ड आहे ऑक्स काय आहे, हे मिसमॅच झालेला पेअर आहे. ऑक्स ऑक्सेस म्हणून हा काय आहे, रॉंग पेअर आहे. चाइल्ड चिल्ड्रन येते, फूट फीट येते, डिअर डिअरच येते. तर इथे मिसमॅच कुठला झालेला पेअर आहे, ऑक्स ऑक्स ऑक्सेस हा मिसमॅच झालेला पेअर आहे. नेक्स्ट चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट डॅश हॅव अ नाईस पिकनिक. आता बघा यामधलं कुठला आन्सर राईट आहे, लेट्स
लेट अस हैव अ नाइस पिकनिक. थर्ड आहे ती, थर्ड इज द राइट आन्सर. 90s थर्ड आन्सर आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव, दॅट इज पिक स्टे रॅबिट बोरो. आता सांगायचं आहे की ही कुठे राहतात, पिक स्टेमध्ये राहतात आणि रॅबिट बोरोमध्ये राहते. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सीकिंग परमिशन. आय वॉन्ट टू मेक अ कॉल. करेक्ट सीकिंग, करेक्ट ऑप्शन सांगायचं आहे ज्याच्यात परमिशन घेतली जात आहे. आय वॉन्ट टू मेक अ कॉल. यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आन्सर नंबर 2 आहे. कॅन आय यूज युअर फोन टू मेक अ कॉल. आता परमिशन घेत आहे, गिव मी युअर फोन हे काय करत आहे, आपण विचारत आहोत. कॅन आय यूज युअर फोन, आपण काय करतो की परमिशन घेत आहो, कारण इथे कॅन आय यूज असं म्हटलेलं आहे. त्यामुळे चूज द करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर दी सेंटेन्स. इट्स 4 o'clock. आता इट्स 4 o'clock आहे तर यामध्ये काय यूज करायचं आहे, करेक्ट पंक्चुएशन मार्क यूज करायचं आहे. तर इथं आन्सर नंबर काय आहे, हे अपॉस्ट्रोफी 4, दॅट इज अपॉस्ट्रोफी इथं, कारण की 4 o'clock, सॉरी असं 4 o'clock आपण असं लिहत असतो तर इथे ए अपॉस्ट्रोफी द्यावी लागते. नेक्स्ट आहे इफ फिश शोल देन स्टार्स गॅलेक्सी. अरे स्टार्स गॅलेक्सी. 24th आन्सर आहे. फिल इन द ब्लँक्स. अ ट्री ग्रोस इन डॅश डायरेक्शन. अ ट्री ग्रोस इन अपवर्ड डायरेक्शन. नेक्स्ट आहे 25th. चूज द करेक्ट अल्टरनेटिव. इन अ बोट डिझास्टर दॅट टूक प्लेस नियर पटना. मोर दॅन 30 पॅसेंजर्स वेअर फियर टू बी ड्राउंड. फर्स्ट आणि सेकंड परस्युम्ड आणि फियर दोन्ही काय आहे, राईट आन्सर आहे. आयोगाने दोन्ही उत्तरांना राईट दिलेलं आहे, मार्क्स दिलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि हे प्रिवियस इयर क्वेश्चन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.